राणांवर संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत। दाऊद गँगशी संबंधित युसुफ लकडावालाकडून नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं असा दावा राऊतांनी केला। या लकडावाला मृत्यूच्या आधी ईडीच्या कोठडीत होता, मग तेव्हा नवनीत राणांची चौकशी का केली नाही, या कर्जावर ईडीनं आक्षेप का घेतला नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। 2-5 लाखांच्या व्यवहारामुळे आमच्यासारख्या विरोधकांवर कारवाई होते, मग लकडावालाकडून घेतलेलं 80 लाखांचं कर्ज ईडीला दिसलं नाही का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। एक पुरावा मी काल समोर आणलेला आहे, हे राणा दाम्पत्य जे आहे हे अचानक जे राम भक्त झालं, हनुमान भक्त झालं आणि त्या भक्तीमध्ये इतके डुबले की ते मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले, मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीला आव्हान द्यायचा प्रयत्न केला। पण आता लक्षात असं आलं आहे तपासात की राणा दाम्पत्य हे जे काय भोंगे प्रकरण सध्या सुरू आहे महाराष्ट्रात, हनुमान चालीसाच्या निमित्तानं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन, त्या डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत याचं फक्त एक लहानसं प्रकरण समोर आलं, याची चौकशी का झाली नाही ईडीकडून। जर लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचा पैसा अनेक ठिकाणी फिरवलेला आहे, त्यातला एक लाभार्थी राणा दाम्पत्य 80 लाख रुपयाचा आहे,